पूर्ण महाराष्ट्राला परिचयाचे असलेले भिडे गुरुजी यांच्या जीवनाबद्दल आज आपण काही महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत. भिडे गुरुजी हे महाराष्ट्रातील सांगलीमधील आहेत. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील सबनीसवाडी येथे झाला. ते 87 वर्षाचे असून भिडे गुरुजी हे नरेंद्र मोदींचे प्रेरणास्त्रोत आहेत. मनोहर भिडे यांचा जन्म 10 जून 1933 रोजी सांगलीच येथील झाला. आज त्यांना भिडे, संभाजी भिडे किंवा गुरुजी म्हणूनही ओळखलं जातं. पदव्युत्तर शिक्षणासाठी त्यांनी पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर पुणे, सांगली, कोल्हापूर, बेळगाव, मुंबई आणि सातारा येथे संभाजी भिडे पूजनीय आहेत आणि त्यांची अनुयायी देखील सध्या मोठे आहेत. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेच्या माध्यमातून संभाजी भिडे यांनी 1980 छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र संभाजी महाराज यांच्याविषयी शिकवण्यास सुरुवात केली. स्वतःचा गट सुरू करण्यापूर्वी संभाजी भिडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक म्हणजेच RSS देखील जोडलेले होते. संभाजी भिडे हे सामान्य जीवन जगण्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि सामान्य हे सायकल आणि लोकल बसनेच प्रवास करतात. 2008 संभाजी भिडे यांच्या अनुयायांनी ऋतिक रोशन अभिनेता जोधा अकबर चित्रपटाच्या ऐतिहासिक चुकीच्या कारणास्तव थिएटरच्या प्रदर्शनात मात्र दुर्गंधी निर्माण केली होती. त्यानंतर संभाजी भिडे यांनी महाराष्ट्र पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच भिडे गुरुजी हे 1980 राष्ट्रीय स्वयंसेवकमध्ये सक्रिय होते. त्यांचं मुख्य कार्य महाराष्ट्र हे आहे, जिथे त्यांनी संघटनात्मक स्तरावर RSS कार्याला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या तत्वज्ञानावर आधारित श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान नावाची संघटना, तसेच कट्टर मराठा हिंदू धर्म स्वतःच्या सनातनी हिंदुत्वावर आधारित ही संस्था आहे.